वसई विरार परिसरात बोगस सीसीओसीचं प्रकरण दिवसेंदिवस तापत चाललेलं आहे. 55 इमारतीनंतर हा आकडा 117 गेला आणि दिवसेंदिवस तक्रारी वाढत चालल्यात आणि पोलिसांनी देखील गुन्हे दाखल करण्याचं काम सुरूच ठेवले. तर दुसरीकडे विरारच्या संतनगर परिसरात देखील मोठ्या प्रमाणावर बोगस इमारती आहेत आणि ओसीसीसीच्या आधारे जे आहेत बनावट पेपर बनवले आणि विक्री केले ही घटना समोर आलेली आहे. याविरोधात विरार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा देखील दाखल झालेला आहे. विरारच्या सर्वे नंबर 226 हिस्सा नंबर 4 मध्ये ह्या इमारती आहेत आणि या जवळपास 4 मधल्या ज्या 7 इमारती असल्याचं समोर आलेलं आहे आणि जवळपास 2006 आणि 7 दरम्यान ह्या बिल्डिंग उभ्या राहिल्या होत्या. यामध्ये सिद्धी बिल्डर्सच्या 3 इमारती आहेत, शुभम बिल्डर आहे, सद्गुरू कन्स्ट्रक्शन आहे आणि साई समर्थच्या 2 बिल्डिंग आहेत. सहाय्यक आयुक्त सुरेश हरेश्वर पाटील जे आहे की यांनी हा तक्रार दिली आणि त्यांच्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल झालेला आहे आणि ह्या बिल्डिंग मांडण्यामागचा मास्टर माइंड हा अमित राणे असल्याचं समोर आलेलं आहे, जी प्राथमिक माहिती आम्हाला मिळालेली आहे. आणि जी सूत्रांनी माहिती दिलेली आहे की अमित राणे हा सध्या फरार असल्याचं देखील सांगण्यात आलेलं आहे आणि सहाय्यक आयुक्तांच्या तक्रारीनंतर कलम 420, कलम 465, 467, 471 आणि 474 नुसार गुन्हा दाखल केलेला आहे. या आरोपींवर MRTP ऍक्ट देखील लावलेला आहे, महाराष्ट्र ओनरशिप ऍक्ट देखील लावलेला आहे, नोंदणी अधिनियम देखील लावलेला आहे आणि जवळपास 4 ते 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. कारण संत नगर जे आहे की अनाधिकृत बांधकामासाठी अनेक दिवसांपासून जे आहे की मोठ्या प्रमाणावर एक फेमस झालं होतं आणि संत नगरमध्ये कधी गुन्हा दाखल होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. पालिकेकडे तक्रार केल्यानंतर की हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, कारण ज्या 55 बोगस इमारती सापडल्यानंतर पालिकेने आवाहन केलं होतं की तुमच्या हद्दीत जर काय अशा इमारती असेल तर आम्हाला तक्रारी करा, अशी कोणीतरी तक्रार केली. हे सर्व प्रकरण समोर आलेलं आहे. हे झालं संतनगरच्या फक्त 7 बिल्डिंग आहेत, अजून किती या परिसरात बिल्डिंग आहे ज्याचा देखील हे प्रकरण संपूर्ण उकरून काढावं लागणार आहे आणि संतनगर मागचं गौडबंगाल काय आहे हे देखील लवकर खोदावं लागणार आहे आणि अमित राणे नेमका कोण आहे त्याचा देखील आता चौकशी करावी लागणार आहे. या संबंधात पोलिसांनी ऑन कॅमेरा काही बोलण्यास नकार दिलेला आहे. जी FIR ची माहिती आमच्या समोर आली त्यानुसार ही जी माहिती आम्ही तुम्हाला देतोय, परंतु संतनगरमध्ये आता आणखीन किती बिल्डिंग आहेत हे लवकरच पाहावं लागेल. HPLive साठी हनी पटेल सोबत प्रवीण नलावडे, वसई.